मी सुशील दायले गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती इथला विद्यार्थी. एक सिच्युएशन देतो, तू रात्री 12 वाजता गाडीने जात, गाडी तर आहे तुझं, आणि एक मुलगी रस्त्यात उभी आहे. गाडी रात्री 12 वाजता रस्त्यात एकच मुलगी उभी आहे आणि रस्ता पूर्ण सुरू झाला, ती तुला लिफ्ट मागत आहे, तेव्हा तुझी रिॲक्शन काय? ऑब्व्हियसली ती मुलगी एकट्या मी तुला लिफ्ट देणार, कारण उद्या माझी त्या ठिकाणी जर माझी एक बहीण उभी असली आणि एक भाऊसुद्धा हेच वाटणार की ती 12 नंतर संध्याकाळी घरी परत गेली पाहिजे, ती सुद्धा सुरक्षित. ठीक आहे, तुझे विचार खूप चांगले आहे, पण ती मुलगी 12 वाजता तिथे का उभी आहे याचा हा विचार तुझ्या डोक्यात. या गोष्टीचा विचार केल्यापेक्षा तुम्ही या गोष्टीचा विचार केला, जर मुलं 12 वाजता गाडी घेऊन तिथे जाऊ शकतात तर मुली का बरं नाही जाऊ शकत? सर एक बस में बैठे हैं, बस पूरी भरी हुई है, सिर्फ आपके बाजू की सीट भी कमी. अच्छा, खाली? हाँ, तो खाली है. और बाद में बस में तीन लोग आए, ओल्ड लेडी, एक आपका दोस्त पुराना वाला, और एक आपकी ड्रीम गर्ल है. अच्छा, बहुत सुंदर लड़की है. हाँ, आपको वैसी गर्लफ्रेंड लड़की आपकी एज ए गर्लफ्रेंड चाहिए. अच्छा, आपकी बाजू वाली सीट किसको ऑफर करेंगे? बाजू वाली सीट देखो, मैं खुद उठ जाऊंगा, अब मुझे लड़की के साथ में टाइम स्पेंड करना है तो मैं खुद उसके साथ में खड़े रहूंगा. मैं खुद उसके साथ में खड़े रहूंगा और सिर्फ एक ही सीट खाली है तो मैं ओल्ड लेडी को ऑफर करूंगा. ऑब्वियसली ओल्ड लेडी को ऑफर करूंगा क्योंकि उन्हें तो खड़े रहते नहीं आएंगा, और मुझे भी अच्छा लगेगा कि मैं खुद अकेला बैठा हूँ वहाँ पे और ओल्ड लेडी खड़ी है. अगर मेरी मम्मी भी नहीं, सेकंड ईयर आईटी के सीआर है, सीआरशिप वर एक प्रश्न की तुम्हाला काय वाटतं की आपल्या कॉलेजमध्ये असा एक रूल आहे की 2 CR मुलांमधून आणि 1 CR मुलीमधून, रूल आहे नाही वो क्वांटिटी के हिसाब से 2 CR बॉईज के रहे, क्वांटिटी के हिसाब से रहे. हाँ, लेकिन क्वालिटी, क्वालिटी का क्या कहना है? क्वालिटी के हिसाब से तो तीनों बॉयज रह सकते और तीनों गर्ल्स भी रह सकते. जबकि महिला की 8 मार्च. हाँ, पुरुष दिन का मान ऐसा कुछ इंटरनेशनल डे फिक्स नहीं है, हिंदू यूनाइटेड नेशन है, आपको पता नहीं है? हाँ, महिला दिन आपण सेलिब्रेट करत आहे, तसं आपण पुरुष दिन का सेलिब्रेट नाही करत? तुम्हाला काय वाटतं का सेलिब्रेट केला नसेल? आणखी लोकांची एक अशी समजूत झालेली आहे की पर्टिक्युलरली एका इंटरनॅशनल जसं वुमेन्स डे एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी असतो की महिलांना पण पुढे एक एम्पॉवरमेंटची गरज आहे. तशी मुलांची ऑलरेडी आपली जशी संस्था म्हटलं आहे की आपली भारतीय संस्कृती जी आहे पुरुष प्रधान संस्कृती, तर त्याची गरज नाही असं सगळ्यांना वाटते. विचार करत नाही मी, आपल्याला माहितीच नव्हतं केलं असतं आपण. म्हणजे तुला असं वाटतं की अजूनही महिलांना एम्पॉवरमेंटची गरज आहे? मी आता इथे उभी आहे तर तुम्हाला वाटत आहे का ती गरज आहे वाटते का पाहून? सर महिला दिन कधी साजरा करण्यात येतो? 8 मार्च ऑब्व्हियसली. आणि पुरुष दिन? पुरुष दिन असा डिक्लेअर्ड तर मला माहिती नाही आहे म्हणून नाही. तसा पुरुष दिन असतो काय? हो, कामगार दिवस. कामगार दिवस ठीक आहे, तू म्हणतोय तिच्या कॅरेक्टरवर प्रश्न नाही उचलायचा. म्हणजे 12 वाजता बाहेर आणि चुकीची गोष्ट थोडी, सरकारने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिला, संचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, संचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता एक कंडिशन आहे की तुझी एक गर्लफ्रेंड आहे कॉलेजमध्ये असेल कदाचित, आणि ती तुला वेगवेगळ्या तुझ्या वर्गातल्या मुलासोबत फिरताना दिसत, तर तुझं तुमच्या रिलेशनमध्ये काही त्यामुळे फरक पडेल? आता प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मी काही प्रश्न उचलू शकतो, ती माझी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठीक आहे, हे संचार स्वातंत्र्य वापरायचं काम ठीक आहे, तर ठीक आहे ना. म्हणजे ती फिरणार म्हणजे तिचं मन चांगलं आहे ना, ती कुणाच वाचून घेऊ शकते. म्हणजे अजून थोडी आहे, माझी गर्लफ्रेंड आहे म्हणजे तिने पूर्ण माझंच होऊन जावं, तिने तिच्या आई वडिलांना तिच्या आजूबाजूच्या लोकांना काही म्हणजे समजावंच नाही, मलाच जीवनात पहिली प्रियॉरिटी द्यावी ही गोष्ट बरी नाही ना. फ्रेंडशिप सुद्धा एक म्हणजे प्रेमासारखीच गोष्ट आहे. महिलांनी एसटीमध्ये कंडक्टर राहायला पाहिजे की नाही? का नाही, इट्स अ जॉब, त्यामध्ये जेंडर डिफरन्सिएशन करायची काय गरज आहे? डिफरन्सिएशन नाही, फक्त एक समाजाचा असा व्ह्यू आहे जो असा आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो की जे महिला कंडक्टर असतात त्यांना स्पर्श वगैरे होतो एसटीमध्ये, की कारण की गर्दी वगैरे असते, तर त्यांनी तो जॉब करू नये असं समाजाला वाटतं. बरं, स्पर्श ठीक आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या कॉलेजमध्ये टच अलाउड नाही आहे? हां, ते कार्यक्रमात अलाउड नाही आहे, फ्लॅश मॉब तर लागेल तेवढे झाले केली ना आपण आपली
मनाची किंवा अँड इट्स अ नॅचरल थिंग यार. आपण माणसं आहोत ठीक आहे, नॅचरल कॉन्टॅक्ट आहे तो आणि त्यात वाईट असं काही नाही. दोन प्रकारचे स्पर्श असतात, एक असतो मायेचा एक असतो वासनेचा ठीक आहे, आणि तिसरा असतो जो अनाहूत अनोळखी व्यक्तीला जो होतो तो स्पर्श. तुम्ही जे एस टीमधली जी गोष्ट करून आले ना, इट डझंट मेक एनी सेन्स, बिकॉज जर ती कंडक्टर तेवढी ट्रेंड आहे किंवा तिला जर तेवढा एक्सपिरियन्स आहे तर तिला ह्या तीन स्पर्शातला फरक जाणवू शकतो, जाणवते तिला, आणि ती तेव्हाच्या तेव्हा तेवढी बोल्डली ॲक्शन घेऊ शकते याचा मला तरी विश्वास आहे. ठीक आहे, तुमचं या उत्तराबद्दल कौतुक करा असं वाटते. एक फील्ड ऐसी भी है जो लेडीज कंडक्टर है वो भी आप अपॉइंट हो रहे हैं, आपको क्या लगता है कि ये पोस्ट सही है क्या लड़कियों के लिए? डेफिनेटली सही है. अब नो जेंडर डिस्क्रिमिनेशन कहते हैं तो हर चीज़ में होना चाहिए ना, कहीं पे भी कम नहीं है आजकल, हर जगह कोल माइंस में भी आजकल गर्ल्स को अपॉइंट करते हैं, तो वाई नॉट बस कंडक्टर. तो यही चीज़ इक्वल राइट्स बता देती है. मतलब एक ऐसे समाज का एक व्यू है कि जो बस कंडक्टर वगैरह रहते उसमें अगर गर्ल्स रही तो वो गर्दी में उनको मतलब टच वगैरह होता, तो उसके बारे में आप क्या सोचती है? वो तो यार बंदे को भी टच होता है, उसको बुरा नहीं लगता होगा क्या? लड़कियों को टच होता है तो उनको बुरा लगता है, तो ये तो कुछ मतलब बोलने की बात नहीं है. आप बस में रहो या फिर आप एक ऑफिस में रहो, होता है. अभी हम क्लासमेट्स हैं, हम लोग टच करते हैं, तो उसमें कोई प्रॉब्लम नहीं है. आप जब तक फ्रेंडली रिलेशन से हो तो नो प्रॉब्लम. की सध्या आपल्या वेगवेगळे इव्हेंट होतात, प्रज्वलन झाला, अलमना असोसिएशनचा इव्हेंट होतो, जिमखान्याचा इव्हेंट बनता, तर इतका कसं असतात ज्या समजा मेजर पोस्ट म्हणून, तर मेजर पोस्टवर व्हॉइसवर असते आणि सबऑर्डिनेट लेडी असते. हा, तर ऍक्च्युअली कसं आणि त्याच्यावर तुमचं काय मत आहे? कधी कधी आम्ही लेडीजच चॅलेंज घ्यायला घावतो. आम्हाला आपल्याला आपलीच पोटेन्शियल कधी कधी समजत नाही. तुम्ही पहा जितक्या स्ट्रॉंग लेडीज आहे, म्हणजे मी या स्लोगनला बिलीव करते, एव्हरी स्ट्रॉंग लेडी हॅव अ ब्रोकन गर्ल इन साइड. हमने कहीं तो भी बहुत झटके खाए हुए इसलिए हम स्ट्रॉन्ग है. आई एम टू स्ट्रांग, मैं बहुत स्ट्रांग हूँ. मैं बोलती हूँ जैसे किसी ने विश किया कि आज आपका दिन है आपको रिस्पेक्ट करना है, मैंने कहा तुम मुझे रिस्पेक्ट करो नहीं करो, मैं मेरे को 365 दिन खुद को सेल्फ रिस्पेक्ट बहुत सॉलिड करता हूँ. टेस्ट इंस्टिट्यूटला जेव्हा COE ची पोस्ट मला दिल्या जात होती तर मला कितीक लोकांनी समजून सांगितलं मॅडम हे काम कठीण आहे, रात्रीबेरात्रीचं आहे, रात्री बेरात्री थांबावं लागेल आणि लेडी म्हणून नाही करू शकत. म्हटलं आता तर मीच करणार, आता तर कोणी पुरुष करणारच नाही. आता स्टार्ट आय काट काढ बाकी.